भाजप नेते गिरीश महाजनांनीही संजय राऊतांना आव्हान दिले. सकाळी उठून कोंबड्यासारखी बांग देणाऱ्याने आम्हाला आमची लायकी शिकवू नये. एखाद्या कुठल्याही मतदारसंघ बघून निवडणूक लढवावी, मग आमची लायकी काय ती सांगावी, असं आव्हान गिरीश महाजनांनी राऊतांना दिले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त एकदा उभे राहा, महाराष्ट्रामधल्या कुठल्याही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा की इथून शिवसेना तुमची कोणती उवाठा बापुटा काय ते ती निवडून येते. तुम्ही सांगा की उभे राहा निवडून दाखवावर. म्हटलं मला म्हटलं घरामधून सगळे कोंबड्यासारखं सगळे उठलं की बांग देत बसतो. म्हटलं आम्हाला काय सांगतो, म्हटलं आमची लायकी काय पाहतो, आमची लायकी आम्ही सात सात वेळा एकेका मतदारसंघातून निवडून येतो. आणि तुम्ही सर्व राज्यसभेवर ऐकू तेव्हा आमदार जे मतदार करतात तर तिथे आम्हाला इथे हक्क शिकवतात याची लायकी काय त्याची लायकी काय. तू म्हटलं एकदा निवडणूक लढव बाबा, आमदारकीची खासदारकीची निवडून दाखव आणि मग आम्हाला सांग आमची लायकी काय म्हणून.